पालखी सोहळा निमित्त अंबड नगरी संत सकाराम महाराज यांच्या जयघोषाने दुमदुमली। संत सकाराम महाराज संस्थानची गादीपती परमपूज्य प्रसाद महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ लागली होती। पालखी सोहळ्यासाठी संपूर्ण खानदेशातून भाविक या ठिकाणी हजेरी लावत असतात। भरजरी पोशाख केलेली, विविध अलंकारांनी नटलेली, हातात चांदीची ढाल तलवार घेतलेली श्री लालजींची मूर्ती पालखीत विराजमान होती। पालखीच्या पाठीमागे मेना होता, त्यात संत सकाराम महाराज यांच्या पादुका होत्या। पालखी आणि पादुकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती, मात्र अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने भाविक दर्शन घेत होते। ही पालखी मिरवणूक सकाळी 6 वाजता बोरी नदीच्या वाळवंटातून सुरू होते। पालखीपुढे दिंड्या, लेझिम पथके, सनई चौघडे, घोडे, बँड पथके होते। त्यात भुसावळीतील रेल्वेचा बँड तसेच महिलांचे नादब्रह्म ढोल पथक विशेष लक्ष वेधून घेत होतो। पालखी राजहोडी चौक, सराफ गल्ली, दगडी दरवाजा, फरशी पूल, पैलारची पहिल्या गल्लीतून कसाली मोहल्ला मार्गे पालखी रात्री उशिरापर्यंत वाडीत पोहोचली। पालखी सोहळ्यानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात ठेवण्यात आला होता। तसेच पालखी मार्गावर लायन्स क्लब आणि विविध सामाजिक संस्था आणि मंडळांच्या वतीने पाण्याची आणि खाद्यपदार्थांचं मोफत वाटप केलं जात होतं। निम्न तापी प्रकल्प अर्थात पाडळसरे धरण गेल्या 22 वर्षापासून रखडलेलं आहे। दरवर्षी शेकडो कोटींनी किंमत वाढवणारे पाडळसरे धरणाचा समावेश पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत करण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न करावेत व हे धरण तातडीने पूर्ण करण्यास मदत करावी अशी मागणी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी केली आहे। ते लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांनी धुळे येथील SSVPS महाविद्यालयात आयोजित केलेल्या खानदेशस्तरीय विचार संवाद परिषदेत बोलत होते। यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे, प्रतिभाताई शिंदे, माजी आमदार शरद पाटील यांच्यासह पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। दरम्यान सदर समितीचं कार्य केवळ निवेदन देण्यापुरतं दिसत आहे। प्रसिद्धी माध्यमातून चमकोगिरी करण्यापेक्षा समिती हे जनआंदोलनाला मोठी चळवळ म्हणून उभी करण्यात अपयशी ठरलं आहे, त्यामुळे सदर समिती बरखास्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडातर्फे शहरात रविवारी स्वच्छता अभियान राबवण्यात आले। यावेळी आमदार अनिलदादा पाटील, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे आणि प्रशासनाधिकारी संजय चौधरी यांनी या स्वच्छता मोहिमेला भेट दिली। शहरातील गांधलीपुरा पुलाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी भूसंपादन नोटीसीला पैलाण्यातील भाग्यलक्ष्मी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षा संगीता विजय पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे हरकत घेऊन राज्यमार्ग 6 वर नसलेल्या गांधलीपुरा पुलासाठी शासकीय तिजोरीवर भार टाकू नये अशी लेखी हरकत घेतली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत गांधलीपुरा पूल हा कागदोपत्री राज्यमार्ग 6 वर दाखवण्यात आला होता। सुमारे 7.5 कोटी रुपये खर्च करून 5 ते 6 वर्ष उलटूनही या पुलावरून वाहतूक सुरू होऊ शकलेली नाही। या पुलाला अंबड शहरातून बाहेर जाण्यासाठी मार्गच नाही। गांधलीपुरा पुलाला जोडणाऱ्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासंदर्भात पंकज चौधरी यांनी आंदोलन केले होते। त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खाते आणि नगरपालिका दोघांनी लेखी पत्र देऊन हा रस्ता आमच्या अखत्यारीत येत नाही असा लेखी खुलासा केला होता। जर हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतच नाही तर शासनाच्या आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय करू नये, भूसंपादन करून शासनाच्या तिजोरीत भर टाकू नये अशी मागणी संगीता पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्याकडे लेखी पत्रान्वये केली आहे। नगर परिषद प्रभाग रचनेच्या हरकती घेण्याच्या अंतिम दिवशी 17 जणांनी हरकती घेतल्या। यात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 5, 6, 7, 8, 9 याबाबत हरकती नोंदवण्यात आल्या असून निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग झाल्याचा दावा हरकतीत घेण्यात आला आहे। आधीच्या 9 आणि अखेरच्या दिवशी 17 असे 19 हरकती प्राप्त झाल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याविषयी आक्षेपारी कविता पोस्ट करणाऱ्या केतकी चितळे या अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी अंमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी स्वीकारले। यावेळी अत्यंत संतप्त भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। पाहूया प्रत्यक्षात। शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर ज्या मनोरुग्ण मनोविकृतीने अशा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या ज्या काही आक्षेपार्ह पोस्ट निर्माण करणारे जे काही समाजकंटक निर्माण होत आहेत यांना वेळीच ठेचून या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो व ती चितळेसारख्या एका चिल्लर मुलीने एवढ्या मोठ्या उंचीच्या हिमालयाची जी काही प्रतिमा मलिन करण्याचा जो काही प्रयत्न केला आहे याचा ताबडतोब बंदोबस्त होऊन
या मुलीला अत्यंत कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही सगळे आंबेडकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे. माननीय पवार साहेब यांच्या विरोधात जी केतकी चितोडे यांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकली, हिंद दर्जाची जी आक्षेपार्ह पोस्ट टाकली त्याच्या विरोधात आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलो होतो. त्यांनी जेव्हा ती पोस्ट टाकल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या व देशातील जे राष्ट्रवादी काँग्रेस प्रेमी असतील व साहेबांचे जे समाजप्रेमी असतील त्यामुळे सर्वांच्या भावना दुखवल्या. आणि उठसूट जर कोणाला मोठं व्हायचं असेल तर रस्त्यावरचा एखादा तिनपट व्यक्ती माननीय शरद पवार साहेबांवर काहीतरी टीका टिप्पणी करतो आणि या टीका टिप्पणी केल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळते असं त्यांचा सध्या भास झालेला आहे. असे जे काही विकृत लोक आहे यांचा कायमचा बंदोबस्त व्हावा म्हणून आज आम्ही अंबळनेर पोलीस स्टेशनला केतकी चितळे यांच्या विरोधात आज गुन्हा दाखल व्हावा असे निवेदन देण्यात आलेले आहे.